What's up dudes and what's up ladies, my name is Tushar और आप देखना शुरू कर चुके हैं Mr. Frank, so let's begin with today's video. आज ची वीडियो ना खूप सारी इन्फॉर्मेटिव होणार आहे. आज मी या वीडियो मध्ये मेन तीन पॉइंट कवर करणार आहे. तुमचं डिग्री सर्टिफिकेट तुम्हाला कॉन्व्होकेशनच्या आधी कुठे ऑनलाइन भेटू शकतं आणि याच्यावरती एक रिसेंटली मी न्यूज वाचली आणि म्हणजे टीव्ही वरती बघितली ऍक्च्युली, तिचं थोडस एक्सप्लेनेशन मी तुम्हाला देणार आहे व्हिडिओच्या पुढच्या पार्ट मध्ये, ठीक आहे. त्याच्यानंतर मी एक अजून एक्सप्लेन करणार आहे की व्हिडिओ ऑफलाईन, सॉरी व्हिडिओ नाही, कॉलेजेस, आपले कॉलेजेस आहे ते ऑफलाईन होणार आहेत, ठीक आहे. सर्वांना माहिती की कॉलेज आता ऑफलाईन चालू झालेले आहे, तर मग त्याचे काही रूल्स आहे, रेग्युलेशन्स आहे आणि ते कितपत फॉलो करताय नाही करत आहे आणि मग आपले कॉलेजेस कधीपर्यंत एकदम रेग्युलर होणार आहे याचा एक प्रॉपर अहवाल आहे, तो पण मी तुम्हाला पुढे सांगेलच, ठीक आहे. आणि एक तिसरा आणि खूप महत्वाचा मुद्दा आहे की कॉलेज जरी ऑफलाईन झाले तरी आमच्या एक्झाम आम्हाला ऑनलाईनच पाहिजे असं खूप साऱ्या लोकांचं म्हणणं झालेलं आहे, ठीक आहे. तर मी सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे हा तिसरा मुद्दा, याच्यापासून आपण व्हिडिओला इथे सुरुवात करूया, ठीक आहे. सर्वात महत्वाचा मुद्दा असा आहे की सर्व विद्यार्थ्यांचं असं म्हणणं झालंय की ठीक आहे, आम्हाला जर आमचा निम्मा सिलेबस आम्हाला ऑनलाईन शिकवलाय ना, तर ऍटलिस्ट आमचं हे सेम तरी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने शिकवा, हा झाला सर्व विद्यार्थ्यांचा मुद्दा. आता याच्यावर युनिव्हर्सिटीचं काय म्हणणं आहे? आता भरपूर लोक म्हणताय की कॉलेजेस जर ऑफलाईन आहे तर एक्झाम पण ऑफलाईनच होतील, त्यात तर काही वादच नाही. आता कॉलेज ऑफलाईन झाले म्हटल्यावर तर ऑब्विस आहे की आमच्या एक्झाम त्या पण ऑफलाईनच होतील, तर नाही, जोपर्यंत आपल्याला काही एकदम प्रॉपर असं सर्क्युलर भेटत नाही तोपर्यंत असले कोणत्याही अफवांवरती तुम्ही विश्वास ठेवू नका. 15 डिसेंबरला एक खूप महत्वाची मीटिंग होणार आहे, त्या मीटिंग नंतर आपल्याला कळणार आहे की तुमचे जे कॉलेजेस आहे ते ऑफलाईन जरी आहेत तरी एक्झाम ऑनलाईन आहे की ऑफलाईन आहे, त्यामुळे 15 तारखेपर्यंत काही टेन्शन घ्यायचं नाही, कोणते इंस्टाग्राम वगैरे वरचे मीम्स बघायचे नाही. ते जरी म्हणत असतील की इंजिनिअरिंग मध्ये 90% आणण्याची जी प्रथा आहे ती लुप्त होणार आहे, तर असलं काही असेलही पण आपण त्याच्यावर सध्या तरी विश्वास ठेवू नाही. आणि जेव्हापासून COVID-19 आलाय सर्व क्षेत्रामध्ये सर्वात जास्त नुकसान जर कोणाचं झालं असेल तर ते शिक्षण क्षेत्राचं, म्हणजे सर्वात मोठा लॉस जर कोणाचा झाला असेल तर शिक्षण क्षेत्राचं. आणि त्याच्यात पण सर्वात वाईट कोणाचं झालं तर टॉपर लोकांचं. कारण कसं आहे की आपल्या सर्वांना माहिती टॉपर लोक म्हणजे पहिल्यापासून खूप सारा अभ्यास करून आणि मग 90% मिळवणारे, आणि मग जेव्हापासून ऑनलाईन एक्झामिनेशन सुरू झालं तर मग ते सर्वच कोणी पण येतं 90% घेऊन जातं, तर मग कुठेतरी त्यांची व्हॅल्यू थोडीशी कमी झालेली होती. पण आता परत एक्झाम जेव्हा ऑफलाईन होणार आहे तर सर्वात जास्त आनंद जर कोणाला होणार असेल तर तो मला तरी वाटतं टॉपर जे लोक आहेत त्यांना होईल. दुसरा मुद्दा असा की ठीक आहे, ऑफलाईन कॉलेजेस जरी चालू झाले असले तरी ते मेंडेटरी नाहीये, तुमचं ऑफलाईन प्लस ऑनलाईन दोन्ही प्रकारे कॉलेज चालू असणारच आहे आणि ते ठेवावंच लागणार आहे. का? कारण त्यांचा एक नियम असा आहे की ते सर्व विद्यार्थ्यांचे दोन्ही डोस कम्प्लीट झालेले पाहिजे वॅक्सिनेशनचे, आणि मोस्टली असे स्टुडंट्स आहेत की ज्यांचे फक्त एक डोस कम्प्लीट आहे आणि मग दुसरा कम्प्लीट नसल्यामुळे त्यांना एंट्री नाही. आता हे जे रूल्स आहे हे किती काटेकोरपणे तिथे फॉलो केले जातात ते मी सांगू शकत नाही, पण सर्क्युलर प्रमाणे तर असंच आहे की जे विद्यार्थी ऑफलाईन कॉलेजला येणार आहेत त्यांचे दोन्ही डोस कम्प्लीट पाहिजे आणि तेही मेंडेटरी नाहीये, तुम्ही आलंच पाहिजे कॉलेजला असंही काही नाहीये. कारण जोपर्यंत सर्व विद्यार्थ्यांचे दोन्ही डोस कम्प्लीट होत नाही तोपर्यंत काय असणार आहे की कॉलेज ऑनलाईन पण चालू असणार आहे आणि ऑफलाईन पण चालू असणार आहे, ठीक आहे. ज्यांना वाटतंय की मी घरून करू शकतो कॉलेज ते घरून पण करू शकता आणि ज्यांना वाटतंय की मी तिथे जाऊन कॉलेज करणार आहे देन इट्स ऑल राईट, ठीक आहे. आणि राहिलं आता व्हॅक्सिनेशनचं, मग असं तर होऊ शकतं ना की खूप सारे मुलं ते व्हॅक्सिनेशन करणारच नाही, तर मग आता असं युनिव्हर्सिटीनं सांगितलंय की सपोज एखादं कॉलेज आहे, ठीक आहे ना, तर मग त्यांनी काय करायचं आहे एखाद्या संस्थेसोबत किंवा तिथल्या सिव्हिल हॉस्पिटल वगैरे यांच्याशी संपर्क साधून एक व्हॅक्सिनेशनची मोहीम राबवायची आणि त्या मोहिमेदरम्यान आपल्या कॉलेजचे जेवढे जास्तीत जास्त स्टुडंट्स आहेत ज्यांचे डोस झालेले नाही आहे सेकंड डोस किंवा फर्स्ट सेकंड, त्यांचे ते व्हॅक्सिनेशन करून घेण्याची जबाबदारी पण कॉलेजेसवर टाकली आहे. म्हणजे असं काही मेंडेटरी काही नाही आहे पण मग अशा मोहीम वगैरे करून करून आणि जे स्टुडंट्स आहे त्यांचे सगळे डोस आहे ते कम्प्लीट करून घेणार आहे आणि मग कुठेतरी पुढच्या वर्षीपासून थोडंसं रेग्युलर कॉलेजेस आपलं चालू होणार आहे. पुढच्या वर्षीपेक्षा म्हणण्यापेक्षा आपल्या नेक्स्ट सेमपासूनच सर्व काही रेग्युलर होण्याची खूप सारी शक्यता आहे.
आणि सर्वात मेन मुद्दा हा आहे की 15 तारखेपासून 15 तारखे म्हणजे 15 डिसेंबरला जी मीटिंग होणार आहे ना, त्याच्यात आपले सर्व काही डाऊट्स आहे ते क्लिअर होऊन जाणार आहे. म्हणजे तोपर्यंत टेन्शन घेण्यासारखी अशी कोणतीच गोष्ट नाही की आता मजा करायचे दिवस गेले आणि खूप सारे मार्क्स पाडायची जी प्रथा आहे ती संपणार आहे. असं भरपूर काही ऐकायला येते, मीम्स ऐकत असाल तुम्ही इंस्टाग्रामवर सोशल मीडियावर, तर मग ठीक आहे, मीम्स मीम्सच्या जागी ठेवायचे, आपण जास्त काही टेन्शन घ्यायचं नाही. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेलच. ठीक आहे, आपण या व्हिडिओमध्ये 3 मेन पॉईंट्स कव्हर केले माझ्या मते. ठीक आहे, एक मुद्दा राहिला आहे माझ्या मते. ठीक आहे, एक मुद्दा असा आहे की तुमचं जे डिग्रीचं सर्टिफिकेट आहे ना, ते तुम्हाला मे बी डिजी लॉकरवर अवेलेबल करून देण्यात येणार आहे. म्हणजे असं होऊ शकतं की कॉन्व्होकेशनच्या आधीच तुमची डिग्री तुमच्या हातात असू शकते. म्हणजे डिजी लॉकर म्हणजे हे ऍप्लिकेशन तुम्हाला माहीत असेल. ठीक आहे, नाही हे ऍप्लिकेशन तुम्हाला माहीत असेल डिजी लॉकरवर तुम्हाला सर्व काही अवेलेबल करून देण्यात येईल. तर मग मे बी तुम्ही ते रेफरन्स म्हणून यूज करू शकता. म्हणजे खूप साऱ्या लोकांचं असं म्हणणं आहे ना की लवकर डिग्री हातात द्या, आम्हाला आमची कंपनी विचारते व्हेअर इज युअर डिग्री अँड ऑल. मग तसंच त्यांचं असं म्हणणं आहे की युनिव्हर्सिटीचं की घे भो तू एकदा ती डिजी लॉकरवरती घेऊन टाक आणि रेफरन्स म्हणून तिथे दाखवू शकतो. ठीक आहे, तर मग हे पण एक चांगली गोष्ट आहे. मी जस्ट एक न्यूज टीव्हीवरती वाचली की आपल्याला डिजी लॉकरवर अवेलेबल करून देण्यात येणार आहे आपली डिग्री. तर मग मी ना पुणे युनिव्हर्सिटी सर्च करून बघितली, डिजी लॉकरवर डाउनलोड वगैरे करून अकाउंट बनवलं आणि बघितलं. मला बाकीच्या युनिव्हर्सिटी थोड्या सापडल्या, पण मग आपली पुणे युनिव्हर्सिटी काय अजून डिजी लॉकर मला दिसली नाही, तर लवकरात लवकर ती येईल. ठीक आहे, आणि डिजी लॉकरवर तसंच थोडंसं फिरत मला असंही लक्षात आलं, म्हणजे याच्या आधी मला माहीत नव्हतं, कदाचित तुम्हाला खूप साऱ्या लोकांना माहीत नसेल, की जे कोविडचं आपलं सर्टिफिकेट आहे ना ते पण भेटतं. म्हणजे काय करायचं की आपल्या मेसेज ॲप्लिकेशनमध्ये जायचं आणि मेसेजमध्ये तिथं बेनिफिशियरी आय डी भेटतो आपल्याला, माहिती ना, जेव्हा आपण रजिस्टर केलं तेव्हा तो आय डी घ्यायचा आणि तो तिथे टाकायचा आणि आपलं सर्टिफिकेट पण तिथे येऊन लागतं. सर्टिफिकेट म्हणजे ते डिजी लॉकरचं सर्टिफिकेट राहतं आणि आपल्याला माहिती डिजी लॉकर म्हणजे सर्टिफाईड आहे. ठीक आहे, तर हे पण एक ॲडिशनल म्हटलं. चला, अनाउन्समेंट अशी आहे की ॲडोब प्रीमियर प्रो, फोटोशॉप, परत फायनल कट प्रो असे हे जे सॉफ्टवेअर आहे हे यांची ना मी पूर्णपणे इन्फॉर्मेशन तुम्हाला मराठीमध्ये अवेलेबल करून देणार आहे. म्हणजे जर फायनल कट प्रो हे एक ॲप्लिकेशन जर बघितलं ना, म्हणजे सॉफ्टवेअर, तर याचं असं आहे की फायनल कट प्रोचे व्हिडिओज तुम्हाला इंग्लिश सोडून दिसणारच नाही, खूप क्वचित, हिंदीमध्ये पण खूप क्वचित आहे. तर मी प्रयत्न करेल की हिंदी आणि मराठी थोडंसं कॉम्बिनेशन करून त्याचे तुम्हाला कोर्सेस वगैरे देण्याचा ट्राय करेल. ठीक आहे, फायनल कट प्रो फक्त मॅकबुकसाठी चालतं आणि असं करू, याच्यावरती एक ना डेडिकेटेड व्हिडिओ मी नेक्स्ट बनवूनच टाकतो की काय काय डिटेल वगैरे या कोर्सचे. ठीक आहे, सहज एक अनाउन्समेंट म्हणून केली. ठीक आहे, तर भेटतो मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओजमध्ये. See you in the next video. Jai Hind, Vande Mataram.